जर तुम्ही आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा. देशात सर्वत्र डॉक्टरांवर हल्ल्याचे प्रमाण वाढत चालले आहे. डॉक्टरांवर हल्ला करणाऱ्या चपराक बसण्यासाठी कठोर कायदे करण्यात आले आहेत, पण तरी देखील हल्ले थांबत नाहीत. हे काल रात्रीच्या सुमारास इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटल येथे ड्युटीवर असलेले डॉक्टर दिनेश लालचंद पटेल यांना मध्यधुंद असलेले पेशंट सतीश उर्फ अतुल माडी व हेमंत उर्फ सोनू कुंवर यांनी मारहाण व शिवीगाळ केल्याने त्यांच्याविरुद्ध शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अतुल माडी यांनी यापूर्वी देखील इंदिरा मेमोरियलचे कर्मचारी पाटील यांना मारहाण केल्याचा व्हिडिओ पोलिसात दिला आहे. नियमित होणारे हल्ले थांबवित यासाठी सर्व डॉक्टर एकवटले असून शासनास कठोर कारवाईसाठी चाकडे घातले आहे. मेडिकल घटना घडली, त्याच्या डॉक्टर परिभा मुखर्जी इंटर्न डॉक्टर होते, ते 80 वर्ष वयाचं वृद्ध याचे उपचार करत असताना त्यांचे निधन झाले. नॅचरल डेथ होती ती. तरीसुद्धा 200 लोकांचा मॉब एकत्र येऊन त्यांना तिथं मारहाण करण्यात आली आणि त्यांना खूप कंडिशन त्यांची सिरियस आहे. आता त्याचा निषेध म्हणून आम्ही इथं आलेलो आहोत तहसीलदार ऑफिसमध्ये निवेदन देण्यासाठी. त्यांच्यावर सख्त कारवाई व्हावी. हां, त्यांच्यावर सख्त कारवाई व्हावी ही आमच्याकडनं अपेक्षा आहे. सर्व आयएमएकडनं कलकत्ताची घटना परवा घडली, परंतु काल रात्री साधारणतः 1:30 1:45 एक जुन्या म्हणजे हाता बोटाला जखम झालेला एक इकडे रुग्ण आला. त्याचे अपेक्षा फक्त ड्रेसिंग करणे होती. अजून ड्रेसिंग करताना रात्री 1:30 आमच्या रात्रीचे जे डॉक्टर ड्युटी डॉक्टरांनी त्यांना ड्रेसिंग करण्यासाठी एक पेपर बनवण्यासाठी सांगितलं, तर त्या गोष्टीचा राग आल्यामुळे त्यांनी हॉस्पिटलच्या परिसरात सिक्युरिटी असताना देखील इतका गोंधळ घातला व डॉक्टरांना मारहाण केली, जातीवाचक शिवीगाळ केली. त्याच्यानंतर आमचे अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर पटेल हे आलेले असताना व त्याला समजावून असताना तरी त्यांच्यावर त्याने धक्काबुक्की केली व अर्वाच्या शिवीगाळ केली. या सगळ्या गोष्टींचा आम्ही निषेध करत आहोत आणि इंदिरा हॉस्पिटल व त्यासोबत IMAचे सगळे पदाधिकारी व शिरपुरातले सगळ्या डॉक्टरांनी या गोष्टीचा निषेध नोंदवलेला आहे. भारतभर IMAतर्फे निषेध होत असताना ही काल रात्री घडलेली घटना अतिशय खेदजनक आणि डॉक्टरांच्या आरोग्यासाठी डॉक्टरांच्या करीत असलेल्या प्रयत्नासाठी हे अवरोधक आहे आणि याचा आम्ही स्पष्ट शब्दात निषेध करत यांच्यावर सख्त कारवाई व्हावी व असलेले सगळ्या कलमांचा पूर्णपणे वापर करून त्यांच्यावर जरब बसावी असे निवेदन आमच्या सगळ्या डॉक्टरांतर्फे मी करत आहे व तहसीलदार साहेबांना निवेदन देऊन त्यांनी सख्त कारवाई करावी, त्या दृष्टीने उपाययोजना करावी. मुख्याधिकारी व प्रांत साहेब आणि पुढे धुळ्याला कलेक्टर साहेबांकडेही आम्ही निवेदन देणार आहोत आणि या गोष्टीचा लोकांना देखील आणि जे धुडगूस घालतात या लोकांना जबर शिक्षा व्हावी यासाठी आमचा निषेध आणि बंद राहील हे आम्ही सगळ्या डॉक्टरांच्या वतीने